मल्हारी षड्रात्रोत्सवाच्या निमित्ताने मल्हारी महात्म्याचे श्रवण पठन अवश्य करावे। चला श्रवण करूया। खूप वर्षापूर्वीची कथा। एकदा भगवान शंकर कैलास पर्वतावरील आपल्या विशाल रमणीय प्रसादात पार्वतीसह एकांतात बसले होते। त्यावेळी पार्वती शंकरांना म्हणाली, स्वामी आपण कृपासागर आहात। आपण आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पुरविणारे साक्षात कल्पवृक्ष आहात। खूप दिवसापासून माझ्या मनात एक तीव्र इच्छा आहे, ती आपण पुरवावी अशी माझी आपणास प्रार्थना आहे। त्यावर भगवान शंकर म्हणाले, तुझी जी इच्छा आहे ती सांग, मी ती नक्की पूर्ण करीन। भगवान शंकरांनी असे आश्वासन दिले असता पार्वती म्हणाली, भगवान या पृथ्वीवरील सर्व जीव जन्म वर्धक्य रोग दारिद्र्य आणि मृत्यू यामुळे सदैव दुःखी कष्टी असतात। कलिदोषामुळे मनुष्याच्या हातून लहान मोठी अनेक पापकर्मे सदैव होत असतात। अशा लोकांचा उद्धार कशामुळे होईल? पातकापासून मुक्त होण्यासाठी लोकांनी कोणती साधना करावी? कोणत्या देवतेची आराधना उपासना करावी? दुःखमुक्त करणारे तीर्थक्षेत्र कोणते? काय केले असता मनुष्याला सर्व सुखांचा लाभ होईल? स्वामी तुम्ही अनेक वेळा अनेक अवतार धारण केले आहेत, त्यातील कोणता अवतार मनुष्याला सुखसमृद्धी देणारा आहे? मनुष्याने कोणत्या व्रताचे आचरण करावे? तुम्हाला कोणते दान करावे? हे सगळे मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी। पार्वतीने असे विचारले असता शंकर म्हणाले, पार्वती तू फार चांगले प्रश्न विचारले आहेस। हे सर्व तू परोपकारासाठी विचारले आहेस, त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे। तुझ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तर देतो, ती तू लक्षपूर्वक ऐक। शंकर म्हणाले, पूर्वी कृतयुगात सर्व लोक सत्यवादी होते, त्यामुळे ते दीर्घायुषी आरोग्य संपन्न होते, ते मोठे तपोधन होते। परंतु पूर्वकर्म मोठे गहन असते, ब्रह्मदेवाला ते समजत नाही। त्यामुळे एकदा काय झाले, सगळे ऋषीमुनी तपस्वी कष्टी झाले, त्यांच्या हातून धर्माचरण होईना। सगळे ऋषीमुनी घरदार सोडून अरण्यात भटकू लागले, पण कोठेही त्यांना समाधान होत नव्हते, मनात शांती लाभत नव्हती। शिव शिव म्हणत श्वास टाकीत होते, कपाळावर मारून घेत होते। आता काय करावे असे ते एकमेकांना विचारित होते। अचानक त्यांचे पूर्वपुण्य उदयास आले। अकस्मात ब्रह्मदेवाचे पुत्र सनतकुमार त्यांना भेटले। ते सनतकुमार मोठे ब्रह्मनिष्ठ थोर तपस्वी होते। त्यांना त्रैलोक्यात मोठा मान होता। अत्यंत सामर्थ्यहीन दुर्बल झालेल्या त्या ब्राह्मणांना सनतकुमारांना पाहून अतिशय आनंद झाला। त्यांनी सनतकुमारांना भक्तिभावाने साष्टांग नमस्कार केला व आपले दुःख सांगितले। सनतकुमार त्यांना म्हणाले, चिंता करू नका, दुःख करू नका। आज तुमचे नष्टचर्य संपले आहे, तुमच्या चिंता नाहीशा झाल्या आहेत असे समजा। तुमची सर्व दुःखे दाही दिशांना पळून गेली आहेत, तुमचे भाग्य उदयास आले आहे। शंकर असे सांगत असता पार्वती त्यांना म्हणाली, सनतकुमारांनी ऋषीमुनींना भक्ती आणि मुक्ती देणारे जे तीर्थक्षेत्र सांगितले ते कृपा करून मला सांगा। त्यावर शंकर म्हणाले, फार पूर्वी सात धर्मपुत्र तपश्चर्या करण्यासाठी मणिचूल पर्वतावर गेले। त्यांच्या बरोबर त्यांच्या सुशील पतिव्रता स्त्रियासुद्धा होत्या। त्या पर्वतावर आश्रम बांधून सर्व धर्मपुत्र कठोर तपाचरण करू लागले। त्या आश्रमाचे महात्म्य मोठे अद्भुत होते। तो आश्रम आंबा फणस नारळ केळी इत्यादी वृक्षांनी वेढलेला होता। ठिकठिकाणी सुंदर रंगबिरंगी सुगंधित फुलांनी भरलेले वृक्ष होते, वेली होत्या। वृक्षवेलींवर 12 महिने फुले फळे येत असत। वृक्षांच्या फांद्या फांद्यावर बसलेले कोकीळ गोड कुजन करीत होते। मोर आनंदाने नृत्य करीत होते। कावळे चिमण्या पोपट सारिका इत्यादी पक्ष्यांनी सगळा आश्रम गजबजून गेला होता। ठिकठिकाणी स्वच्छ थंड पाण्याने भरलेली सरोवरे होती। त्यात हंसादी पक्षी विहार करीत होते। वाघ सिंह हत्ती इत्यादी वन्य प्राणी परस्परातील वैर विसरून आनंदाने राहत होते। सिंह आणि हत्ती प्रेमाने एकत्र फिरत होते। वाघ आणि गाई एकत्र खेळत होत्या। साप आणि मुंगूस मांजर आणि उंदीर यांच्यात कसलेही भांडण नव्हते। सगळे प्राणी जन्मजात वैर विसरून गुण्यागोविंदाने राहत होते। असा तो आश्रम अद्भुत शांत आणि प्रसन्न पवित्र होता। तेथे सर्वत्र यज्ञयाग चालू होते। वेदमंत्राच्या घोषांनी सगळा परिसर भरून गेला होता। आणि एक दिवस त्या रम्य पवित्र आश्रमाला एक भयंकर संकट आले।
संकटाचे एक प्रचंड वादळ घोंगावत आले. मल्ल नावाचा एक भयंकर क्रूर दैत्य शिकार करण्याच्या निमित्ताने आपल्या सेवकांसह त्या मणिचूल पर्वतावर आला. हा मल्लासूर ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अत्यंत उन्मत्त झाला होता. त्यामुळे मणी नावाचा त्याच्यासारखाच एक भाऊ होता. मल्लासूर आपली चतुरंग सेना घेऊन त्या मणिचूल पर्वतावर आला. धर्मपुत्रांचा तो आश्रम पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो भयंकर खवळला. त्याने आपल्या सेनेला आज्ञा केली, हा आश्रम नष्ट करा. आज्ञा मिळताच त्या क्रूर दैत्यांनी घराघरात शिरून ऋषींना बाहेर काढले. द्रव्य कुठे आहे असे दरडावून विचारू लागले. त्यांनी ऋषींच्या स्त्रियांना त्रास दिला. सर्व ऋषी आक्रोश करू लागले. होमधेनूंना ठार मारू लागले. लहान मुलांना बदडू लागले. होमकुंडावरच शौच केले. देवघरात शिरून दारू ठोसू लागले. घराघरातील स्त्रियांना मारझोड सुरू केली. वृक्षवेली यांचा विध्वंस केला. ऋषींच्या गळ्यांना फास लावून विहिरीत बुडविले. लहान मुलांना मारू लागले. ते पाहून स्त्रिया आक्रोश करू लागल्या. ऋषींचे आश्रम जाळले, नष्ट केले, लुटालूट केली. सगळा आश्रम भयान भकास स्मशानवत झाला. आश्रमाचा विध्वंस झाला. स्त्रियांची विटंबना केली. लहान मुलांना मारझोड केली. होमधेनूंना ठार मारले. हे पाहून सगळे ऋषी भांबवून गेले, रडू लागले. त्यांना समजेना आता काय करावे, कुठे जावे, आपले रक्षण कोण करणार, पूर्वजन्मी आम्ही असे कोणते पाप केले होते, असा विचार करीत ते ऋषी रडू लागले. त्यांनी विचार केला, या मल्लासुराला इंद्रही जिंकू शकणार नाही. याला आपण शाप दिला तर आपलाच तपाची हानी होईल. आपण इंद्राकडे जाऊन त्याला सगळी हकीकत सांगू. तो काहीतरी करेल. तेथे काही दाद लागली नाही तर ब्रह्मदेवाकडे जाऊ. त्यांनीही काही उपाय केला नाही तर वैकुंठाला जाऊन विष्णूंना सगळे दुःख सांगू. त्यांनी काही उपाय केला नाही तर मग कैलासावर भगवान शंकराकडे जाऊ. भगवान शंकर आपले दुःख संकट नक्कीच दूर करतील. ते अगोदर आपण दुसऱ्या एखाद्या पर्वतावर जाऊ. तेथे आपल्या स्त्रिया व अग्निहोत्र लपवून ठेवू. मग पुढच्या प्रयत्नाला लागू. अशा प्रकारे हा पहिला अध्याय समाप्त झाला. धन्यवाद.